तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी आता माझ्या एकुलत्या एक लेकराची शपथ घेतली, माझी बायको इथं बसली, माझी आई इथं बसली, माझी बहीण इथं बसली, मी ना ओरिजिनल बापाची आवलं ते ओरिजिनल म्हणतो ना, तो काय म्हणतो राजकारणात का मी माझ्या बापाला पण ऑप्शन ठेवतो. किती नीच प्रवृत्ती आहे. बापाला तुम्ही ऑप्शन ठेवीन का, ठेवीन का बापाला कोणी ऑप्शन? अरे येड्या तू काय बोलतो, त्या मावळात काय बोलला तुम्हाला माहिती का? माझ्या तालुक्यातली जनता येडी आहे, मावळट आहे. मी गळ्यात हात घातला, केक कापला, मी आमदार झालो. सेल्फी काढला का मी आमदार झालो. इथं जर उभा राहिला असतो तुम्ही सहा नगरसेवक झाला नसतो. अरे येड्या म्हणवा तुला ना, तुला मी एवढ्या मताने पाडीत असतो ना. तुला एवढा दाखवतो दादा काय, विजय सदाशिव औटी आणि ह्या पोरांचा भाऊ, ह्या ज्येष्ठांचा मुलगा, ह्या मायमतांचा मुलगा भाऊ, हे काय करीत असतो ना, हे तुला दाखवतो आता. थांब रे तू. अरे आमच्या सिद्धूला ते डावात भेटले का? म्हटलं ते संपले, ते येड झाले, ते बंगले. मला म्हणलं बरं का देऊ, बंगले येड झाले संपले. अरे येड्या मी तुझ्यासाठी 4-5 कोटी रुपये खर्च करू शकतो, तर मी माझ्या युवकांसाठी, मी माझ्या मायमातांसाठी, मी माझ्या ज्येष्ठांसाठी, माझ्या आईने मला सांगितलं का इजू याला दाखव तुझी जमीन आहे ना ती इकून टाक, याला मी काही काय घेऊ ना. तर मी मला सांगायचं नाही तुझ्याकडे काय नाही राहिलं, तू येडा आहे, तू बंगला आहे. अरे येड्या तू रात्री 12 वाजता कुठं जातो, काय करतो? मी नाही म्हणलो, तू म्हणलाय, तू म्हणलाय, तू कुठं जातो ना या पट्ट्याला माहितीये. तुझं पारनेर मध्ये काय, शिरूर मध्ये काय, श्रीगोंद्या मध्ये काय, नगर मध्ये काय ना, त्या अक्कलवाडीत काय, काय ना सगळं मला माहितीये. त्याच्यामुळं त्यांनी सांगायचं नाही हे भंगलंय, हे संपलंय. अरे मी जर संपलो असतो ना, ही जी जनता आहे ना, ही जनता आज एक आली नसती इथं. दाखवा त्याला विजय सदाशिव औटी ह्या युवकांचा भाऊ संपला नाही, संपणार नाही, तुला संपवणार. एक चॅलेंज घेऊन सांगतो, चॅलेंज देऊन हंगेच्या ग्रामपंचायत मध्ये पाटील तुम्ही इथं बसलेत, हे भैये यांचं किती मतदान आहे, ह्या तालुक्यातील लोकांचं किती मतदान आहे, तुम्ही पाय धरा. तुम्ही बघितलं असेल का माझ्या दम माझ्या आईबापाने ठासून ठासून भरलेला आहे. मग तुम्ही घाबरायचं नाही, ह्याच्या ताब्यातीची ग्रामपंचायत ठीक नसतो. मी ह्या माणसाला मी देव मानायचो, देव मी रोज याच्या पाया पडायचो, पण आज मला तिने ही बोलायची वेळ आणली ना, ही त्याच्या स्वतःमुळं आली, स्वतःमुळं. मला तू सावध राहा, तुझे 2 नंबरचे धंदे कुठे आहेत, तू रात्रीचं चंदन कुठे इकितो, तू कोणत्या कामात किती पैसे खाल्ले, तू काय हा कोबरा. अरे तू कोबरा असला ना, मी सर्प मित्र असं लिहिलं असतो वर. तर मंडळी हे होते विजय औटी. विजय औटी यांच्या राजकीय कारकिर्दीला लंकेकडनं कायमचा ब्रेक लागला होता आणि त्यानंतर आता त्यांचं हे वाक्य आणि त्यांचं भाषण आपण ऐकलंय. राजकारणाला ब्रेक लागल्याचं बोललं जाऊ लागलेलं होतं,
अहमदनगर पारनेर नगर पंचायत निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत तेव्हा मिळालं नव्हतं आणि ही निवडणूक खूपच चर्चेची ठरली होती. पारनेर तालुक्यातील राजकारण ही निवडणूक क्लायमॅक्स असल्याची चर्चा सुरू झाली होती आणि त्यामुळे शिवसेनेचे विजय औटी यांच्या राजकारणाला ब्रेक लागल्याचं बोललं जाऊ लागलेलं होतं. तर मंडळी, हे आत्ताचं नुकतंच काही दिवसांपूर्वी झालेलं भाषण आहे ज्यामध्ये निलेश लंके यांनी जो महिलांसाठीचा देवी दर्शनाचा दौरा काढला होता त्यावरतून टीका करण्यात आलेली आहे. तर थोडंसं इतिहासात जाऊयात. सुमारे 6 वर्षांपूर्वी पारनेर ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रूपांतर झालं. या निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही आणि त्यावेळेस पारनेर तालुक्यात शिवसेनेची चलती होती. विजय औटी आमदार होते, शिवाय निलेश लंके शिवसेनेचे तालुका प्रमुख होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार निलेश लंके त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि त्यामुळे शिवसेनेची ताकद कमी होऊ लागली. राष्ट्रवादीकडून निलेश लंके आमदार झाले. निलेश लंके यांनी शिवसेनेचे जुने साथीदार हळूहळू राष्ट्रवादीत ओढत घेऊन गेले, त्यांना आणण्याची प्रक्रिया केली आणि ही प्रक्रिया पारनेर नगरपंचायत निवडणुकीमध्ये अविरत सुरू राहिली. आणि या उलट विजय औटींना जनसंपर्क कमी झाल्याचं बोललं गेलं. अभ्यासू असलेले विजय औटी पुस्तके व त्यांचे शेतीविषयक प्रयोग जास्त वेळ देऊ लागले. शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळवण्याचे प्रयोग करतानाच औटींचा शाश्वत मतदार लंके हे हळूहळू आपल्या जवळ वळवत राहिले आणि यातच पारनेर नगरपंचायतीची निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि निलेश लंके यांनी पिंपळनेर येथील धार्मिक कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यातील काही मंत्र्यांना बोलावून वातावरणाची निर्मिती केली. औटी यांनीही राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना बोलवत मोठी सभा घेतली. विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटी यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्या विरोधात केवळ एकच उमेदवार राहील व सरळ लढत होईल याची दक्षता निलेश लंके यांनी घेतली. लंके यांच्याकडून औटींवर नाव न घेता आरोप व्हायचे, मात्र विजय औटी यांनी आरोपांना उत्तर दिलं नाही. शिवसेनेचा प्रचार शांततेत तर राष्ट्रवादीचा प्रचार आक्रमक होता. जयश्री औटी या पंचायत समितीच्या पहिल्या महिला सभापती होत्या. त्यांच्या कार्यकाळात पारनेर नगरपंचायतीत मोठी सुधारणा झालेली सांगितलं जातं. मात्र लंके यांच्या प्रचारात आणि प्रचार तंत्रासमोर जयश्री औटी यांचा अनुभव आणि अभ्यास चेहरा मतदारांना फिका वाटला. अवघ्या 13 मतांनी औटींना पराभव पाहावा लागला. हा पराभव एका अर्थाने विजय औटींचा पराभव मानला जाऊ लागला. एक वेळ पारनेर तालुका हा अभ्यासू लोकांचा व डाव्या विचारसरणीचा तालुका समजला जायचा. मात्र काळाबरोबर मतदारांची वैचारिक बैठक आणि त्यानुसार राजकारण देखील बदलत गेल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि त्याचीच ही पावती असल्याचं बोललं जाऊ लागलं. तर या निवडणुकीने ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि आगामी निवडणुकीत हीच स्थिती राहणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागलेला आहे. ही निवडणूक केवळ पारनेर शहराची होती, आमदार निलेश लंके यांच्या बालेकिल्ल्या जवळची होती, मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, विविध कार्यकारी सोसायटी, दूध संघ आदीच्या निवडणुका याच वर्षात होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत राजकीय समीकरणं वेगळी राहणार का ही आमदार निलेश लंके प्रस्थापितांना धक्के देत नव्या चेहऱ्यांना राजकारणात स्थिर करण्यात यश मिळवणार हे याच वर्षात कळणार आहे. आणि त्या दृष्टीने ही निवडणूक आणि ह्या निवडणुकीची नांदी ठरण्याची शक्यता आता वर्तवली जाते. आमदार निलेश लंके यांचं वादळ रोखण्याचं मोठं आव्हान सध्या विजय औटी आणि सुजित झावरे यांच्या समोर आहे. पारनेर नगरपंचायतीच्या पराभवाचं शल्य दूर सारत औटी पारनेरचे फिनिक्स ठरणार का, हे पारनेरचे राजकारण बदलायचे वारे वाहणार का, हे आता लवकरच कळणार आहे. विजय औटी यांची कारकीर्द. तर मंडळी, विजय औटी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 2 वेळचे आमदार भास्करराव औटी यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी कॉलेज जीवनात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. त्यांचे व्यक्तिमत्वावर कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव आहे आणि अहमदनगर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू लॉ कॉलेजमध्ये त्यांनी 8 वर्ष ऑफिस सुप्रिटेंडेंट म्हणून काम केलेलं आहे आणि त्यानंतर पूर्ण वेळ समाजकारण व राजकारण केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते जिल्हा परिषद सदस्य देखील राहिलेले आहेत. तर म्हणजे 2004 मध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आणि विधानसभेची निवडणूक देखील लढवली आणि आमदार झाले. सलग 15 वर्ष ते पारनेरचे आमदार होते. त्यांचे मोठे बंधू डॉक्टर विद्याधर औटी हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी पारनेर व अहमदनगर येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयात प्राचार्य म्हणून सेवा केली.
विजय औटी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांनी पहिल्याच वर्षी तालुक्यातील रस्ते सुधारण्याचं काम केलं, त्यामुळे तालुक्यात दळणवळण वाढलं, तालुक्यात MIDC देखील आणल्या गेले आणि याचं बरंचसं श्रेय हे विजय औटी यांना देण्यात आलं. आमदार म्हटलं की त्यांच्या भोवती निष्कारण कार्यकर्त्यांचा गरडा, हे सर्वसाधारण चित्र औटींच्या बाबतीत खोटं ठरतं. ते आमदार असताना त्यांच्या बरोबर कार्यकर्त्यांपेक्षा फायलीच जास्त असायच्या असं काही जाणकार सांगतात. विधानसभेच्या वाचनालयात वाचन करून अभ्यास पूर्ण भाषण करून विधानसभा गाजवणारे ते आमदार होते. त्यांच्या अभ्यासामुळे शासकीय अधिकाऱ्यांना देखील त्यांचा आदरयुक्त दरारा कायम होता. सध्या ते पारनेर तालुक्यातील त्यांच्या शेतीत जिरेनियम उत्पादनाचा प्रयोग करत आहेत. पारनेर मतदारसंघ, निवडणूक आणि निकाल. तर निलेश लंके यांची आघाडी त्यावेळेस कायम राहिली होती आणि विजय औटी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार उमेदवार निलेश लंके यांनी 9,316 मतांनी आघाडी घेतली होती आणि शिवसेनेचे उमेदवार विजय औटी चौथ्या फेरी अखेर पिछाडीवर राहिले होते. पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी 9,316 मतांनी आघाडी घेतली होती. शिवसेनेचे उमेदवार विजय औटी चौथ्या फेरी अखेर पिछाडीवर राहिले आणि नंतर निलेश लंके यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घ्यायला सुरुवात केली. चौथ्या फेरीमध्ये त्यांनी देखील 9,316 मतांची आघाडी घेतली होती. निवडणूक प्रचारात देखील मोठी चुरस पाहायला मिळाली होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा देखील झालेली होती. शिवसेनेतून फुटून लंके राष्ट्रवादीत दाखल झाले आणि त्यांनी 2-3 वर्षांपासून या मतदारसंघात तरुणांची मोठ बांधत गावोगावी निलेश लंके प्रतिष्ठानच्या शाखा उघडून संघटन उभारलं. याशिवाय सुजित झावरे वगळता राष्ट्रवादीचे इतर नेते देखील एकत्र आले. त्याचा फायदाही लंके यांना झाल्याचं